महाराष्ट्रातलं वक्तृत्वाचं विषय निघाला म्हणून म्हणतो, तुम्ही स्वतः भारावून जाऊन ऐकलंय असा वक्ता कोण? नाही, असे अनेक वक्ते आहेत, पण विशेषतः मला दोन जणांचा उल्लेख या ठिकाणी केलाच पाहिजे. एक म्हणजे अटलजींचा आणि दुसरा प्रमोदजींचा. आणि प्रमोदजींचा उल्लेख करत असताना मला आठवतं की म्हणजे त्यांचं एक भाषण मी बिलकुल, कारण मला समजायला लागल्यानंतरच ते त्यांचं ऐकलेलं मी पहिलं भाषण होतं. प्रमोदजी नागपूरला होते, आमच्या घरीच थांबले होते. आणि त्यापूर्वी प्रमोदजी नागपूरमध्ये फक्त अटलजींच्या किंवा अडवाणीजींच्या सभेत बोलले होते. ही त्यांची स्वतःची स्वतंत्र पहिली सभा होती. आणि प्रमोदजी माझ्या वडिलांना म्हणाले की नंदराव, तुम्ही सभा तर घेतली आहे, लोक बिका येतील की नाही? माझे वडील त्यांना गमतीने म्हणाले, तुमच्या नावाने नाही आलं तर माझ्या नावाने येतो, काळजी करू नका, असं गमतीने म्हणाले. आणि त्या सभेला आम्ही गेलो तर प्रमोदजी मला असं म्हणाले की टेप्यक ऑर्डर असेल घरी तो घे, तू असा आपला बसका, त्या का असा टेप्यक ऑर्डर होता. मला म्हणाले तू एक काम कर, भोंग्याखाली बसायचं, त्याशिवाय नीट टेप होणार नाही. भोंग्याखाली मी घेऊन तो टेप्यक ऑर्डर बसलो, एक कॅसेट त्यांनी घेऊन दिली आणि त्यांचं भाषण पूर्ण मी टेप केलं. आणि तुम्हाला सांगतो की म्हणजे त्यांची अनेक भाषणं मला आवडली, पण ते भाषण त्यांचं हा वक्तृत्वाचा जो नमुना होता, अक्षरशः नागपूरकरांना त्यांनी भिडक. आणि त्यानंतर प्रमोदजीचं जर तुम्ही अर्धा तास आधी सभा ठेवली तरी तेवढे लोक जमू शकतील एवढं प्रमोदजींचं मला असं वाटतं की वक्तृत्व होतं. आणि मला असं वाटतं हे म्हणजे या दोन शैली ज्या आहेत वक्तृत्वाच्या, त्या मला सर्वाधिक मनापासून आवडतात.